नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, पेरू खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहे ए कॅन्सर, बी मूतखडा, सी मूळव्याध, डी डायबिटीज. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी डायबिटीज. प्रश्न क्रमांक 2, पाणी न पिता मनुष्य किती दिवस जिवंत राहू शकतो? ए 7 दिवस, बी 9 दिवस, सी 5 दिवस, डी 3 दिवस. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए 7 दिवस. प्रश्न क्रमांक 3, कोळीला एकूण किती पाय असतात? ए 5 पाय, बी 8 पाय, सी 4 पाय, डी 7 पाय. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी 8 पाय. प्रश्न क्रमांक 4, भारताने पाकिस्तान सोबत किती टाइम युद्ध केले होते? ए 2 वेळेस, बी 7 वेळेस, सी 4 वेळेस, डी 9 वेळेस. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी 4 वेळेस. प्रश्न क्रमांक 5, 2000 रुपयाची नोट छापायला किती खर्च येतो? ए 4 रुपये, बी 7 रुपये, सी 10 रुपये, डी 20 रुपये. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर हे 4 रुपये. प्रश्न क्रमांक 6, युब्री खरबूज कोणत्या देशात बघायला मिळतो? ए रूस, बी चीन, सी भारत, डी जपान. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी जपान. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या पक्ष्याचे पंख रंगीत असतात? ऑप्शन आहे ए मोर, बी पोपट, सी खबूतर, डी फुलपाखरू. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी फुलपाखरू. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या फळात सर्वात जास्त पाणी असते? ए पेरू, बी पपई, सी आंबा, डी कलिंगड. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी कलिंगड. प्रश्न क्रमांक 9, लाल मिरचीचे सर्वात जास्त सेवन केल्याने कोणता त्रास होतो? ऑप्शन आहे ए मूळव्याध, बी पोटदुखी, सी कॅन्सर, डी हृदयरोग. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए मूळव्याध. प्रश्न क्रमांक 10, भारतात सर्वात पहिली बस केव्हा चालवली गेली होती? ऑप्शन आहे ए 1926, बी 1950, सी 1970, डी 1990. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला ती बेल आयकॉन दिसत आहे त्यावर प्रेस करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.